स्थान अंतर्गत गुरु तेज बहादुर नगर में प्रफुल्ल सहारे इनके घर पर उनकी पत्नी मृदावस्था में मिली, जबकि प्रफुल्ल सहारे भी जमीन पर पड़े हुए थे। इस मामले में प्रफुल्ल सहारे को मेयो अस्पताल में भर्ती कराया गया है, लेकिन उनकी पत्नी की मौत हो चुकी है। इस मामले में आगे की जाँच पुलिस द्वारा की जा रही है। कपिल नगर पुलिस स्टेशन अंतर्गत गुरु तेग बहादुर नगर में प्रफुल्ल सहारे उनकी पत्नी ऋतु सहारे दोनों ही अपने घर में मृत अवस्था में मिले हैं, जिसमें महिला फांसी के फंदे पर झूल रही थी और महिला के हाथ की नस भी कटी हुई होने की जानकारी मिली है, जबकि उनके पति नीचे जमीन पर पड़े हुए मिले, जिसके मुंह से झाग निकल रहा था। पति को इलाज के लिए पुलिस द्वारा मेयो हॉस्पिटल में ले जाया गया है, लेकिन महिला की मृत्यु हो चुकी है। पुलिस ने दी जानकारी के अनुसार शव संदेहजनक हालत में मिला है, इसलिए यह हत्या भी हो सकती है। इस मामले में कपिल नगर पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। सकाळी 10:30 11:30 एक कॉल मिळाला होता की एका घरामध्ये हँगिंगचा आहे, महिला हँगिंग आहे। त्या माहितीवरून आम्ही स्वतः सोबत माननीय पोलीस साहेब जरीपटका यांच्यासोबत घटनास्थळी भेट दिली। त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार ऋतू प्रफुल्ल सहारे ही महिला वय वर्ष 26 राहणार बाबाजी श्रीनगर, तिने घरामध्ये रात्याघरामध्ये गळफास घेतलेला होता। अधिक माहितीप्रमाणे ऋतू तिच्या पतीसोबत आणि दोन मुलांसोबत घरी राहत होती। त्याच घरामध्ये प्रफुल्ल सहारेचा भाऊ आणि त्याची पत्नी त्याच्यावरती घरामध्ये राहत होते। आज सकाळी 10:30 प्रफुल्ल सहारे व ऋतू सहारे घरामध्ये असताना आतून दरवाजा बंद होता, दरवाजा त्यांचे लहान मुलं दरवाजा उघडत असताना दरवाजा उघडला नाही म्हणून प्रफुल्ल सहारेचे भाऊ प्रशांत सहारे यांनी येऊन घराचा दरवाजा लोकांच्या मधून तोडला असता, आतमध्ये पाहिला असता बेडवरती प्रफुल्ल सहारे हा तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत अत्यवस्थ दिसून आला आणि ऋतू प्रल्हाद सहारे ही त्याच रूममध्ये फॅनला ओढणीने गळफास घेऊन गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली होती। त्याचबरोबर ऋतू प्रल्हाद प्रफुल्ल सहारे आहे, हिच्या दोन्ही हातांवरती ब्लेडने कटिंग झालेलं आहे आणि त्याचा खूप सारा रक्त स्त्राव झालेला होता। जो प्रफुल्ल सहारे आहे याचा श्वास चालू असल्याने त्याच्या कुटुंबातील लोक त्याला मेवाला पुढील उपचारासाठी घेऊन गेले, तो सध्या बोलत नाही आहे, अत्यवस्थच आहे अजून। आणि ऋतू प्रफुल्ल सहारे हिच्या पोस्टमार्टमकरता बॉडी रुग्णालयामध्ये मेवा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेले आहे। त्यातून पोस्टमार्टम झाल्यानंतर तसेच प्रफुल्ल सहारे या शुद्धीवर आल्यानंतर त्याच्याकडे चौकशी करून त्यानुसार पुढची घटना काय आहे त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे। सध्या घटनास्थळावरून कुठल्याही गोष्टीची कल्पना येत नाही की याच्यामध्ये घातपात आहे किंवा आत्महत्या आहे। व पोस्टमार्टम आणि जो प्रफुल्ल सहारे आहे यांच्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशी यावरून पुढे निष्कर्ष काढता येईल त्यामध्ये काय घटना घडलेली आहे। VKB न्यूज के लिए कॅमेरा पर्सन रोशन बोकडे के साथ वैदेही चव्हाण की रिपोर्ट। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।